हाय फ्रेंड्स, आज आपण आपला पुढचा पॉइंट सुरू करतो आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत। मित्रांनो, आज आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत शिकणार आहोत। तर मित्रांनो, आपण आजपासून आपल्या ह्या सब्जेक्टमध्ये सिद्धांताची ओळख करून घेणार आहोत। तर आपला 19 मधला हा पहिला सिद्धांत आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत। मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील फरक ह्या पॉईंटवर चर्चा केली। तर मित्रांनो, आपण बघितलं एकूण उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय, हे आपण आकृतीच्याद्वारे सुद्धा स्पष्ट केलं होतं। आणि आता आपण आपला त्यापुढचा पॉईंट आणि परीक्षेच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी IMP प्रत्येक वर्षी परीक्षेला येणारा आणि आत्ताच्या ह्या 2020 HSC एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता, घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांत, त्यामुळे व्हेरी व्हेरी IMP करून ठेवा। व्हेरी IMP 4 मार्क्स। मित्रांनो, हा प्रश्न 4 मार्काला पण विचारतात, त्याचबरोबर 8 मार्काला पण विचारतात। मित्रांनो, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत, तर आपण पहिले त्याची प्रस्तावना बघूया। मित्रांनो, घटता सीमांत उपयोगिता सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक ग्रॉसेन यांनी मांडला, आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी मांडल्यानंतर परंतु पण त्यामध्ये प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे ह्या ग्रंथामध्ये तो विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला। म्हणजे मित्रांनो, प्राध्यापक ग्रॉसेन यांनी हा सिद्धांत मांडला होता, पण तो थोडक्यामध्ये प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केला 1890 साली त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये। तर मित्रांनो, सिद्धांताचे विधान आपण बघूया। मित्रांनो, विस्तृत स्वरूपात सिद्धांत कोणी मांडला? प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी। तर आता आल्फ्रेड मार्शल यांनी सिद्धांताचं विधान काय केलं आहे ते बघा, खूप सोपं आहे मित्रांनो। इतर परिस्थिती कायम असताना, मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कोणताही इकॉनॉमिक्सचा सिद्धांत लिहित असू द्या, त्या विधानाच्या सुरुवातीला इतर परिस्थिती कायम असताना हे तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागणार आहे। तुम्ही कोणता पण सिद्धांत घ्या, आपण पुढे आता मागणी सिद्धांत बघणार आहोत, त्यामुळे सुद्धा आपल्याला सिद्धांताचं विधान लिहित असताना इतर परिस्थिती कायम असताना यानेच आपल्याला सिद्धांताच्या विधानाची सुरुवात करावी लागते। तर बघा मित्रांनो, इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाल्यास, म्हणजे मित्रांनो आज व्यक्ती वस्तूचा उपभोग घेतो आहे आणि व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाल्यास, म्हणजे आज व्यक्ती एक वस्तूची व्यक्तीची गरज भागत होती, पण उद्या व्यक्तीला 2 वस्तूची गरज पडली, तर त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते। तर मित्रांनो, हे सिद्धांताचे विधान आहे आणि हेच सिद्धांताचं विधान आपण पुढे एक्झाम्पलसह बघणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, आपण त्यानंतर पुढचा पॉईंट बघणार आहोत, सिद्धांताची गृहितके। म्हणजे मित्रांनो, हा सिद्धांत सोडत असताना, हा सिद्धांत लिहित असताना कोणकोणते गृहितके आहेत, ह्या गृहितकांचा आपल्याला सिद्धांतामध्ये उपयोग करावा लागतो, आधार घ्यावा लागतो, किंवा ह्या सिद्धांताशिवाय, गृहितकाशिवाय आपला सिद्धांत पूर्ण होऊ शकत नाही। तर आपण आपले सिद्धांताची गृहितके बघूया। त्यामध्ये मित्रांनो, 1 नंबर आहे विवेकशीलता। मित्रांनो, विवेकशीलता म्हणजे काय, की जो उपभोग घेणारा जो उपभोक्ता असतो तो विवेकशील असतो। म्हणजे मित्रांनो, उपभोक्त्याच्या मनात काय असेल ते आपला उपभोग घेणारा, त्या उपभोक्त्याच्या मनात काय असेल ते जो विक्री करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती सांगू शकत नाही। म्हणजे मित्रांनो, विवेकशीलता म्हणजे उपभोक्ता हा विवेकशील असतो, कसा असतो मित्रांनो, विवेकशील। म्हणजे मित्रांनो, उपभोक्त्याच्या मनात काय असेल किंवा उपभोक्त्याला कधी कोणती वस्तू घ्यावी हे आपण सांगू शकत नाही। उपभोक्त्याच्या मनात कधी कोणती वस्तू येऊ शकते हे आपण सांगू शकत नाही। आणि मित्रांनो, उपभोक्ता हा विवेकशील असतो याचा अभ्यास आपल्याला घटत्या सीमांत उपयोग सिद्धांतामध्ये करावा लागतो। त्यामुळे मित्रांनो, विवेकशीलता हे एक सिद्धांताचं गृहितक आहे। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबर आहे संख्यात्मक मापन। मित्रांनो, संख्यात्मक मापन म्हणजे आपल्याला सीमांत उपयोगिता मोजत असताना आपल्याला त्यामध्ये वस्तूचे न आणि आपली सीमांत उपयोगिता गरजेची असते। तर मित्रांनो, संख्यात्मक मापनाशिवाय आपला सीमांत उपयोगिताचा सिद्धांत पूर्ण होऊ शकत नाही। म्हणजे आपल्याला जर सीमांत उपयोग सिद्धांत पूर्ण करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला संख्यात्मक मापन करावं लागतं। मग संख्यात्मक मापनमध्ये मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये वस्तूचे नग आणि आपली सीमांत उपयोगिता किती आहे ते आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो। म्हणून मित्रांनो, संख्यात्मक मापन हे आपल्याला महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, संख्यात्मक मापन म्हणजे काय, की आपण ज्यावेळेस सिद्धांत सोडत असतो त्यामध्ये मित्रांनो आपण घेत असतो वस्तूचे नग आणि उपयोगिता। तर मित्रांनो, आपण वस्तूचे नग आणि उपयोगिता जर आपण हाताकडे दर्शवला नाही तर आपला सीमांत उपयोग सिद्धांत पूर्ण होणार नाही।
मग मित्रांनो, आपल्याला सीमांतोपयोगी सिद्धांत पूर्ण करायचा असेल तर आपल्याला आपल्या सिद्धांताचं संख्यात्मक मापन आवश्यक असतं. म्हणून संख्यात्मक मापन हे एक गृहीतक आहे. त्यानंतर मित्रांनो, 3 नंबर आहे एकजिन्सीपणा. मित्रांनो, एकजिन्सीपणा म्हणजे एकसारखेपणा. आपण याला काय म्हणू शकतो, अजून त्याला ऑब्लिक करून घ्या, एकसारखेपणा. म्हणजे मित्रांनो, घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये कोणतीही वस्तू असू द्या, कोणतीही वस्तू असू द्या, तिचा रंग, तिचं रूप, तिचा आकार हा एकसारखा असतो. त्या वस्तूचा रंग, रूप, आकार, किंमत, छंद एकसारखा असतो. म्हणून मित्रांनो, एकजिन्सीपणा हे गृहीतक आहे. जर मित्रांनो वस्तूचा रंग, रूप, आकार हे एकसारखा नसेल तर मित्रांनो आपला घट्ट सीमांत उपयोगिताचा सिद्धांत पूर्ण होऊ शकत नाही. आणि जर मित्रांनो आपला घट्ट सीमांत उपयोगित सिद्धांत जर पूर्ण व्हायचा असेल तर आपल्याला त्यासाठी एकजिन्सीपणा हे एक महत्त्वाचं गृहित असेल आणि हे गृहितकाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मित्रांनो एकजिन्सीपणा हे गृहितक आहे. त्यानंतर मित्रांनो, 4 नंबर आहे उपभोग सातत्य. उपभोग सातत्य मित्रांनो, जसा उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेतो तर मित्रांनो उपभोगामध्ये सातत्य असते. म्हणजे मित्रांनो काय असतं की जसं उपभोगामध्ये खंड पडत नाही. सीमांत उपयोगितेमध्ये समजा वस्तूचे नग 1 आहे, 1 नंतर 2 होतील, 3 होतील, 4 होतील, हे वस्तूचे नग आहे मित्रांनो. मित्रांनो ह्या नगामध्ये वस्तूचे 1 नंतर वस्तूचे नग 2 होतात, 2 नंतर 3 होतात, 4 होतात. मित्रांनो ह्या वस्तूच्या नगामध्ये खंड पडत नाही. तर मित्रांनो ह्या वस्तूच्या नगामध्ये जर खंड पडला, जर वस्तूचा उपभोगामध्ये खंड पडला तर मित्रांनो आपला घटत्या सीमांत उपयोगित सिद्धांत हा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो उपभोग सातत्य हे घटत्या सीमांत उपयोगितेचं एक गृहीतक आहे. त्यानंतर मित्रांनो, 5 नंबर आहे योग्य आकारमान. मित्रांनो इथं उपभोक्ता जी वस्तू विकत घेणार आहे त्या वस्तूचा आकार, रंग, रूप जसं आपण एकजिन्सीपणामध्ये बघितलं मित्रांनो, तेच मित्रांनो त्याचं आकारमान हे योग्य असतं. तर मित्रांनो वस्तूचा आकारमान जर योग्य नसेल तर मित्रांनो आपला घटता सीमांत उपयोग सिद्धांत पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो योग्य आकारमान हे घटत्या सीमांत उपयोगितेचं एक गृहीतक आहे. त्यानंतर मित्रांनो, 6 नंबर आहे स्थिरता. 6 नंबर आहे मित्रांनो स्थिरता. मित्रांनो स्थिरता म्हणजे आपण घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये बघितलं की मित्रांनो घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये जसे जसे वस्तूचे नग वाढत जातात तसे तसे आपली मिळणारं अतिरिक्त समाधान हे घटत जातं. ते आपण त्या विधानामध्येच बघितलेलं आहे. तर मित्रांनो स्थिरता म्हणजे ज्या वस्तू आहे त्या वस्तूचा ज्या उपभोक्ता ज्या वस्तूची खरेदी करणार आहे त्या वस्तू स्थिर असल्या पाहिजे. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस एखादा उपभोक्ता एखाद्या वस्तूची जर मागणी करत असेल तर त्या उपभोक्त्याला ती वस्तू मिळालीच पाहिजे. तर ती वस्तू त्या उपभोक्त्याला जर मिळाली नाही, उपभोक्त्याला त्या वस्तूचा उपभोग घेता आला नाही तर आपला घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांत पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो स्थिरता हे एक घटत्या सीमांत उपयोगितेचं गृहीतक आहे. त्यानंतर 7 नंबर आहे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे मित्रांनो विभाजन करणे. विभाज्यता म्हणजे विभाजन करणे. मित्रांनो उदाहरण घ्या की वस्तूचे नग आणि उपयोगिता. तर मित्रांनो जसे वस्तूचे नग वाढत जातात तसे आपली उपयोगिता घटत जाते. तर मित्रांनो वस्तूचे नग वाढत असेल, उपयोगिता घटत असेल तर आपण सीमांत उपयोगितेद्वारे आपल्या वस्तूचं विभाजन करू शकतो. म्हणजे वस्तूचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो, वस्तूचं वाटप करू शकतो. ते वस्तूचं वाटप जर केलं तरच आपल्या घटत्या सीमांत उपयोग सिद्धांत पूर्ण होईल. अन्यथा आपल्या घटत्या सीमांत उपयोग सिद्धांत पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो विभाज्यता हे घटत्या सीमांत उपयोगितेचं एक गृहीतक आहे. त्यानंतर मित्रांनो एकच गरज. 8वं गृहीतक आहे आपलं एकच गरज. तर मित्रांनो एकच गरज या गृहीतकामध्ये हे गृहीतक जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो हे गृहीतक आपण पूर्ण केलं तर आपल्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत पूर्ण होईल. तर मित्रांनो एकच गरज म्हणजे काय की उपभोक्त्याला वस्तूची एकाच प्रकारे गरज लागू शकते. म्हणजे मित्रांनो जर 2 उपभोक्ते आले आणि दोन्ही उपभोक्त्याला एकसारखीच वस्तू पाहिजे म्हणजे मित्रांनो दोन्ही उपभोक्त्याची गरज एक असू शकते. तर मित्रांनो दोन्ही उपभोक्त्याची गरज एक असणे याचा अभ्यास घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये केला जातो. म्हणून मित्रांनो एकच गरज हे घटत्या सीमांत उपयोगितेचं एक गृहीतक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपले इथे प्रस्तावना सिद्धांताचे विधान आणि आपण गृहीतके बघितलेले आहे. आणि आपण आता ह्यापुढे आपला सिद्धांत हा पुढे आकृतीसह बघणार आहोत. तरीही मित्रांनो आता आपल्या फळ्यावर जागा नाही, त्यामुळे आपण नंतर आकृतीद्वारे आपला सिद्धांत स्पष्ट करू. बघा मित्रांनो आता आपण आपल्या सिद्धांताची ओळख करून घेऊ. तर मित्रांनो आता आपला सिद्धांत आपल्याला आकृतीसह स्पष्ट करायचा आहे. मित्रांनो आपण सिद्धांताचं विधान बघितलं. बघा मित्रांनो आपण परत विधानापासून सुरुवात करूया.
इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. बघा मित्रांनो, ही आधीपासून असलेली एखाद्या वस्तू साठा आहे म्हणजे ही नगसंख्या आहे, याला आपण म्हणू शकतो वस्तूचे नग. बघा मित्रांनो, व्यक्तीकडं एक नगसंख्या असताना त्याची उपयोगिता 10 आहे. मित्रांनो, व्यक्तीच्या नगसंख्येमध्ये 2 एवढी वाढ होत गेल्यास त्याची सीमांत उपयोगिता 10 एवढी कमी झाली आहे. बघा मित्रांनो, सिद्धांताकडे एकदा लक्ष द्या, विधानाकडं. व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या म्हणजे व्यक्तीजवळ किती होती मित्रांनो, साठा. 1 वाढ होत गेली म्हणजे किती झालं एकूण मित्रांनो, 2. त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत गेले. मग मित्रांनो बघा, 1 असताना अतिरिक्त समाधान 10 होते, 2 झाल्यावर ते समाधान 8 झाले, 2 + 3 झाले, वाढत गेले इकडे समाधान कमी होत गेले, इकडे वाढत गेले समाधान कमी होत गेले. तसं 4 + 5 वस्तूचिन्ह साठा वाढत गेला, समाधान 4 + 2 कमी झाले. 5 + 6 वस्तू साठा वाढत गेला, समाधान 2 + 0 झाले. 6 + 7 वाढत गेला तर वस्तूचं सीमांतरेख -0.2 झाले. तर मित्रांनो, आता आपण आकृती स्पष्ट करू. तर मित्रांनो, थोडं तक्त्याकडे लक्ष द्या. बघा मित्रांनो, वस्तूचे नग 1 असताना सीमांत उपयोगिता किती होती मित्रांनो, 10. तर मित्रांनो, आपण अय अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे आणि अक्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शवले आहे. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे आपले वस्तूचे नग आहेत आणि 10, 8, 6, 4, 2, 0, -2 हे आपले सीमांत उपयोगिता आहेत. आता मित्रांनो, आता आपण त्याची डायग्राम काढूया. तर मित्रांनो, वस्तूचे नग 1 होते, सीमांत उपयोगिता 10 झाली. हे वस्तूचे नग 1 असताना सीमांत उपयोगिता किती मित्रांनो, 10 झाली. ही आपली हा बिंदू आहे. त्यानंतर मित्रांनो, वस्तूचे नग 2 झाले, 2 झाले, सीमांत उपयोगिता 10 - 8 आली खाली म्हणजे हा असा वक्र. त्यानंतर मित्रांनो, वस्तूचे नग 3 झाले म्हणजे 2 + 3 झाले वस्तूचे नग आणि सीमांत उपयोगिता 6 झाली. त्यानंतर मित्रांनो, 3 + 4 झाले, 3 वस्तूचिन्ह 4 झाले म्हणजे वस्तू साठ्यात वाढ झाली, अतिरिक्त मिळणार समाधान मित्रांनो कमी झालं म्हणजे 6 - 4 झालं. त्यानंतर मित्रांनो, नगसंख्या 4 - 5 झाली, वस्तूचिन्ह 2 झाले. त्यानंतर वस्तूचिन्ह 5 - 6 झाले आणि सीमांत उपयोगिता झाली मित्रांनो 0. मित्रांनो, ही आपली 0 उपयोगिता होती. तर मित्रांनो, ही सीमांत उपयोगिता झाली तर 0, ही 0 आणि वस्तूजनक किती झाली मित्रांनो 6. नंतर वस्तूजनक मित्रांनो 7 झाले आणि सीमांत उपयोगिता झाली -2 म्हणजे मित्रांनो हा आहे मित्रांनो आपल्याला, याला नाव द्या सीमांत उपयोगिता वक्र. मित्रांनो, तुमच्या आकृत लक्षात आली नसेल तर आपण फक्त एकदा परत लक्ष देऊ. वस्तूचे नग आपले मित्रांनो 1 होते तर आपली सीमांत उपयोगिता किती होती मित्रांनो 10. त्यानंतर मित्रांनो, आपले वस्तूचे नग 2 झाले, सीमांत उपयोगिता 8 झाली. तर आपण त्या आकृतीद्वारे स्पष्ट करू पाहता, 1 असताना मित्रांनो 10 होते, 2 झाले, सीमांत उपयोगिता 8 झाली. त्यानंतर मित्रांनो, आपले वस्तूचिन्ह 3 झाले, सीमांत उपयोगिता 6 झाली. त्यानंतर मित्रांनो, वस्तूचिन्ह जसे 4 झाले, सीमांत उपयोगिता आपली 4 झाली. त्यानंतर वस्तूच्या नगामध्ये वाढून वस्तूचे नग 5 झाले. तर मित्रांनो, वस्तूचे 5 झाले, सीमांत उपयोगिता 2 झाले. आणि 5 आपले वस्तूचे नगामध्ये वाढ झाली, वस्तूचे नग 6 झाले. तर मित्रांनो, सीमांत उपयोगिता किती झाली 0. मित्रांनो बघा, आता आपण जो वक्र काढला होता सीमांत उपयोगिता वक्र, हा आपला सीमांत उपयोगिता वक्र आहे. हा आहे मित्रांनो आपला सीमांत उपयोगिता वक्र.
तर मित्रांनो, आपण परीक्षेमध्ये फक्त वक्र काढणार आहोत, तर फक्त तुम्हाला समाजासाठी आपण वक्र कसा आला यासाठी मित्रांनो आपण ही डायग्राम काढली, पण पेपरमध्ये फक्त तुम्ही सीमांत उपयोगिता वक्र काढायचा आहे. तर मित्रांनो, एवढ्यासाठी तुम्हाला 4 मार्क आहे. हा प्रश्न मला HSC साठी प्रत्येक वर्षी विचारलेला आहे. मागील 4 वर्षामध्ये मित्रांनो हा प्रश्न 2017, 2018, 2019 आणि आता आपली झालेली HSC परीक्षा 2020 मध्ये सुद्धा हा प्रश्न 4 मार्कला मित्रांनो विचारलेला होता. तर मित्रांनो, प्रश्नामध्ये काहीच नाही, तुम्हाला सीमांत उपयोगिता काढली पाहिजे. सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता, किंवा सीमांत उपयोगिता म्हणजे जसं जसे वस्तूचे नग वाढत जातात तसं सीमांत उपयोगिता ही घटत जाते. मित्रांनो, जसे आपले वस्तूचे नग वाढत गेले तसं तसे आपली सीमांत उपयोगिता घटत गेली, ते आपण आपल्या आकृतीद्वारे स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, सिद्धांत संविधान तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक सिद्धांताच्या सुरुवातीला इतर परिस्थिती कायम असताना याच पद्धतीने आपण लिहिणार आहोत, आणि त्यानंतर व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूसाठ्यात वाढ होत गेल्यास, व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या वस्तूसाठ्यामध्ये जशी वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत गेले. हे अतिरिक्त समाधान आहे मित्रांनो, हे कमी होत गेले. म्हणजे जसे तिकडे वाढ होत गेली, इकडे मिळणारं अतिरिक्त समाधान कमी होत गेलं. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सिद्धांताचं विधान हे कळलं असेल असं मी समजतो. आणि मित्रांनो, आपण नेक्स्ट टॉपिकला पुढच्या पॉईंटची ओळख करून घेणार आहोत. तरी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका. आता आपण पुढच्या लेक्चरची सुरुवात करू. थँक्यू.